नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका युट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज डेली बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या माध्यमातून उद्या बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीची मुवमेंट अपसाईडला डाऊन साईडला राहू शकते, कुठं ओपन इंटरेस्टचं बिल्डअप झालंय किंवा ऑप्शन चेनमध्ये अशा आज कशा पद्धतीचं चेंजेस झालेत आणि त्याच्या सहाय्याने आपल्याला उद्या कुठं कशा पद्धतीनं ट्रेड घेता येईल याची चर्चा जी आहे ती आपण काय करतोय मित्रांनो ह्या वेब सिरीज मध्ये करतोय. मित्रांनो, तुम्हाला माझ्या व्हिडिओ खूप आवडत आहेत, खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय, याबद्दल मी आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि तुम्हाला देखील एक चांगला कंटेंट देत असताना मला देखील खूप आनंद होतोय मित्रांनो हा माझा युट्यूब चॅनलचं मी काही डिस्क्लेमर देतोय तुम्हाला. इथं हे डिस्क्लेमर खूप महत्वाचं आहे मित्रांनो, शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमच्या अधीन आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि आपल्या मराठी गुंतवणूकदाराला आजपर्यंत हे कुणीही सांगितलेलं नाही की बाबा तुम्ही किती रिस्क घ्यायला पाहिजे, किती रिस्क घ्यायला पाहिजे किंवा किती घ्यायला नको. मित्रांनो, तुम्हाला माझे जर कॉल आवडत असतील, मी बँक निफ्टीच्या ज्या लेवल्स देतोय त्या निफ्टीवर जर तुम्ही ट्रेड करत असाल, जरी माझ्या लेवल चांगल्या चालत असतील तरी पण तुम्ही एनी हॅव काय जरी झालं तर तुमच्याकडे सध्या डिमॅट अकाउंटमध्ये जे कॅपिटल आहे त्या कॅपिटलच्या 20% जास्तीचं भांडवल कुठल्याही परिस्थितीमध्ये एका ट्रेडमध्ये वापरू नका. आणि त्याचा स्टॉप लॉस जो आहे तो जरूर अनिवार्य काय करा त्या ठिकाणी तुम्ही फॉलो करा. कारण का तुमच्या फायनान्शियल हेल्थसाठी स्टॉप लॉस जो आहे तो मित्रांनो खूप महत्वाचा आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत तुमच्यापैकी बऱ्याच लोकांची सातत्यानं रिक्वेस्ट येते, सर मला टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे, टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे. मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी आपण दोन अटी ज्या आहेत ते काय केले ठेवलेले आहेत. एक झिरोदा आणि अपस्टॉक्सची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या, फक्त त्या लिंक मार्फत जाऊन काय करा, डिमॅट अकाउंट ओपन करा. आणि डिमॅट अकाउंट ओपन झाल्यानंतर सांगा की सर मी तुमच्या डिमॅट अकाउंटच्या लिंकच्या सहाय्याने काय केले, अकाउंट ओपन केले, मला तुमच्या टेलिग्राम चॅनलला ऍड करा, मी काय करेल तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलला जरूर ऍड करेल, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, आज बँक निफ्टीमध्ये मी कालचा व्हिडिओ जो बनवला होता त्यामध्ये मी सांगितलं होतं की मंगळवारी बँक निफ्टी सर्वांचं मंगल करणार आहे. तर आज बँक निफ्टीमध्ये काय झालं, मी आज कुठले टेलिग्राम चॅनलला ट्रेड दिले होते हे पहिल्यांदा बघून घ्या, समजून घ्या. कारण काय, हे तुम्ही जोपर्यंत बघणार नाही, समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये पैसा मिळणार नाही. मित्रांनो, तुम्हाला जर स्टॉक मार्केटमध्ये येऊन पैसा कमवायचा असेल, कन्सिस्टन्सी प्रॉफिट मिळवायचा असेल, तर मित्रांनो तुम्ही मला फॉलो करा असं म्हणत नाही, तुम्ही कुठल्याही एक दोन युट्यूबरला फॉलो करा, एक दोन सिस्टमला फॉलो करा, एक दोन स्ट्रॅटेजीला फॉलो करा आणि त्याच्यावर कंटिन्यू बेसिसवर काम करा. तुम्ही जोपर्यंत कन्सिस्टन्सी काम करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी मार्केटमध्ये रिझल्ट येणार नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या, डोक्यामध्ये फिक्स ठेवा. मित्रांनो, आज सकाळी जो आहे तुम्ही पहिला कॉल जो दिला होता हा कुठला कॉल दिला होता, 9:16 मी सांगितलं होतं की बाबा आपल्याला 34,100 सीई ऑप्शन जो आहे तो काय करायचा आहे, बाय करायचा आहे. आणि मित्रांनो, मी तो बघत होतो, टाईप करत होतो, टाईप करून जस्ट सेंड करत असतो ना, तो ऑप्शनचा प्रीमियम जो आहे तो ऑलमोस्ट 20 रुपयानं काय झाला होता त्या ठिकाणी गेला होता. मग ह्याच्यामध्ये मला वाटलं कुणी ट्रेड घेतला न घेतला, पण बरेच लोक काय करतात तिथं वेट करत बसले होते आणि त्यातल्या जवळपास 20-25 लोकांनी ऑलमोस्ट ट्रेड काय केले होते त्या ठिकाणी टाकले होते. आणि मी लगेच त्यांना सांगितले की बाबा आपण एंट्री हिच घेतली आहे आणि त्यानंतर 2 मिनिटांमध्ये सांगितले की बाबा आपल्याला एसएल देखील हाच ठेवायचा आहे, जिथं आपण एंट्री घेतले तिथंच आपल्याला एसएल ठेवायचा. पण ऑलमोस्ट बऱ्याच लोकांनी वरच्या साईडला त्या ठिकाणी काय केली होती, एंट्री घेतली होती, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का, पण सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, मी तर 9:08 सांगितलं होतं मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला काय केलं होतं, 9:08 सांगितलं होतं की बाबा तुम्ही 34,100 सीई काय करा, ऍड करून ठेवा. त्यामुळे ऑलरेडी लोकांना माहित होतं की मी जो कॉल देणार आहे तो कुठला देणार आहे, 34,100. त्यानुसार बऱ्याच लोकांनी काय केला होता, तो कॉल मध्ये एंट्री घेतली आणि तो एसएल पण बदलू नका आणि त्यानंतर तो ऑप्शन खाली पण आला होता, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि हे शॉर्ट कवरिंग शॉर्ट कवरिंग म्हणून सांगितलं होतं. आणि त्यानंतर मित्रांनो, ह्या ऑप्शन जो आहे त्या 3 ते 4 मिनिटांमध्ये ह्या ऑप्शन मध्ये ऑलमोस्ट 80 ते 90 पॉईंटची मुवमेंट आली होती, बऱ्याच लोकांनी ट्रेड टाकला, त्याच्यामध्ये प्रॉफिट देखील कमवलं. आणि त्यानंतर मित्रांनो, मला पहिल्या 5 मिनिटात मार्केट खाली यायला दिसलं मी काय केलं होतं, 33,700 पी खरेदी करायला सांगितलं होतं आणि वेट फॉर ऍक्टिव्ह आणि त्याचा एसएल जो आहे तो 24 पॉईंटचा एसएल दिला होता. आणि तो कॉल ऍक्टिव्ह झाला 9:23 आणि त्यानंतर लगेचच त्यानं एक हाय पण तयार केला, सॉरी मी टार्गेट दिलं होतं पण तिथं टार्गेट वगैरे काय आपलं अचीव्ह झालं नाही, 10 पॉईंटची फक्त अपसाईडला मुवमेंट मिळाली आणि 10 पॉईंटमध्ये तो खाली आला आणि ऑलमोस्ट 24 पॉईंटचा एसएल जो आहे तो काय झाला होता आपला त्या ठिकाणी हिट झाला होता, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, त्यानंतर मी अजून एक कॉल दिला होता, तो कॉल दिला होता 34,200 सीए 260 खरेदी करा आणि त्याचा एसएल 20 पॉईंट. मित्रांनो, तुम्ही हे काळजीपूर्वक बघा, ऐका, तुम्हाला ह्याच्यातून खूप काही इनपुट्स मिळतील, खूप काही गोष्टी मिळतील. रिस्क मॅनेजमेंट काय असतं, मनी मॅनेजमेंट काय असतं, ट्रेडिंग सायकोलॉजी काय असतं, कुठल्या ऍटिट्यूडनं आपण मार्केटमध्ये काम करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये ऍटोमॅटिक फ्री ऑफ कॉस्ट मध्ये शिकायला मिळणार आहेत, हे पहिल्यांदा लक्षात. हा ऑप्शन 9:41 दिला होता, हा ऑप्शन मित्रांनो 9:38 ऍक्टिव्ह झाला, सॉरी 9:41 तो पण ऍक्टिव्ह झाला होता लगेच एका मिनिटामध्ये. त्यानंतर ह्या ऑप्शन 260 ते 289 असं 20 पॉईंटचा
प्रवास केला आणि त्यानंतर मी लगेच त्याचा एसएल जो आहे तो 250 ला आणला होता. म्हणजे तुम्ही एंट्री कितीला घेतली होती? 260 ला. एसएल 250 दिला होता म्हणजे 10 पॉईंटचा एसएल इथं पण हिट झाला. काही लोकांना प्रॉफिट झालं, काही लोकांनी लॉस मध्ये इथं पण काय केलं, बुक केलं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण मित्रांनो सर्वात महत्वाचं काय ते सांगतो, कारण का तुमचा एसएल जर हिट झाला तर टेन्शन घ्यायचं नाही कधी, कारण कमीत कमी पॉईंटचा आपण एसएल घेतो हे खूप महत्वाचं आहे. मित्रांनो परत मी एक बँक निफ्टीचा पीईचा ऑप्शन जो आहे तो काय केला होता, त्या ठिकाणी बाय करायला सांगितला होता. 9:56 हा मी कॉल दिला होता, पुट ऑप्शन दिला होता 33,700 आणि ह्याचा पॉईंट एसएल जो आहे तो 20 पॉईंटचा दिला. हा मित्रांनो 9:56 सांगितला होता, 9:59 हा ऑप्शन ऍक्टिव्ह झाला. त्यानंतर त्यानं जो हाय तयार केला, हे कितीचा हाय तयार केला एकदा बघा. हाय म्हणजे मी जे प्रॉफिट बुक करायला सांगितलं होतं ते कितीचं बुक करायला सांगितलं. आणि मी कॉल वगैरे जे आहे लेवलचे अशाच मोगम देत नाही बाकीच्या सारखं. बाकीचे लोक कॉल देतात 20 पॉईंट 30 पॉईंट वर गेल्यानंतर सांगतात हा खरेदी करा आम्ही खालून खरेदी, आपलं तसं नाही. पहिल्यांदा लक्षात घ्या, हा मी ऑप्शन बाय करायला सांगितल्यानंतर त्यानं 20 ते 35-15 पॉईंटचे मुवमेंट लगेच 2-3 मिनिटांमध्ये दिले. आणि मला त्या ठिकाणी वाटत होतं की बाबा तुम्ही बँक निफ्टीमध्ये छोटं प्रॉफिट घेतलं तर चालेल. पण त्याच वेळेला मी चार्ट ज्या वेळेला बँक निफ्टीचा 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघितला, त्या ठिकाणी या पद्धतीचं फॉर्मेशन तयार होतं. मग माझ्या लक्षात आलं होतं की बँक निफ्टीनं जर समजा ही ओपनिंग रेंज जर एकदा ब्रेक केली तर बँक निफ्टी शुअरली आपल्याला की ऑप्शनमध्ये चांगला पैसा काय करणार, बनवून देणार म्हणून मी त्या ठिकाणी सांगितलं होतं आणि हा चार्ट शेअर केला होता. आणि तिथं मी सांगितलं होतं की बाबा बँक निफ्टीची रेंज जर ब्रेक झाली तर पुट साईडला चांगला पैसा बनेल. आणि मित्रांनो त्यानंतर पुढल्या होगा हा मी पहिला आपली मुवमेंट कितीला मिळाली, 10 वाजता बरोबर आपल्याला 220 ते 235 ची मुवमेंट मिळेल. त्यानंतर पुढलं 7 मिनिट आपल्याला मार्केटनं काही मुवमेंट दिलं नाही आणि मी हा चार्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी शेअर केल्या. आणि त्यानंतर बँक निफ्टीचा हा ऑप्शन मित्रांनो 288 ला गेला. म्हणजे 2 मिनिटांमध्ये जंप मारले. मी हा चार्ट शेअर केला काय केलं तिथं जंप मारला आणि हा ऑप्शनचा हाय जो होता तो 207 हाय होता. तो त्याच्या पण वरती गेला होता पण मी काय केलं होतं 307 गेल्या प्रॉफिट बुक करत. म्हणजे ऑलमोस्ट 80 पॉईंटची मुवमेंट जी आहे, 80 ते 90 पॉईंटची मुवमेंट ह्या म्हणजे आपण घेतली. म्हणजे बघा पहिल्या ऑप्शनमध्ये काही बऱ्याच लोकांना प्रॉफिट झालं पण दुसरे 2 ट्रेड जे दिले होते त्याच्यामध्ये आपण ट्रॅप झालो होतो, तिथं लॉस झाला होता. तो सगळा लॉस आपला हे ऑप्शननं काय केला होता रिकव्हर करून आपल्याला चांगला प्रॉफिट जो आहे तो काय केला होता दिला होता. त्यानंतर हा मी चार्ट पण शेअर केला होता कशा पद्धतीने मुवमेंट झाले. त्यापैकी बऱ्याच लोकांनी जे आहे ते दिलेल्या कॉलवरती ट्रेडिंग पण केलेलं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. एक जणाचं 4,000 प्रॉफिट आहे, एक जणाचं 2,000, एक जणाचं 1,900, 3,500 प्रॉफिट, 1,400, 577 या पद्धतीनं बऱ्याच लोकांनी जे आहे ते प्रॉफिट काय केलंय त्या ठिकाणी बुक केलेलं आहे. मी बरेच अजून स्क्रीनशॉट आहेत, मी वेळे अभावी ह्याच्यामुळे मी ते स्क्रीनशॉट वगैरे टाकलेले नाहीत. त्याचबरोबर इंट्राडे ट्रेडिंगला पण 2-4 कॉल दिले होते, त्यातला एक एसएल हिट झाला होता, 2000 टार्गेट अचीव्ह झाली होती आणि एक कॉल जो आहे तो त्या ठिकाणी ऍक्टिव्ह झाला होता. मित्रांनो हे मी एवढं कशासाठी सांगतोय, कारण का बघा आपण काय करतो हे जोपर्यंत रिटेल ट्रेडरला समजणार नाही, त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही, तोपर्यंत चांगली माहिती जी आहे ती आपल्या मराठी लोकांना मिळणार नाही. मग ही चांगली दर्जेदार माहिती जिथं कुठल्याही पद्धतीची तुम्हाला फसवणूक नाही किंवा कोणत्याही पद्धतीचं तुम्हाला आमिष दाखवलं जात नाही की बाबा अनलिमिटेड प्रॉफिटचं किंवा अवास्तव अपेक्षा आपण कुठे दाखवत नाही. रिअल फॅक्ट जो आहे आणि रिअल ज्या लेवल्स आहेत मार्केटच्या ह्या लेवल्सवरती काय करतोय आपण तुम्हाला काम करायला सांगतो. मित्रांनो उद्या बँक निफ्टीमध्ये कुठं संधी आहे, उद्या बँक निफ्टीमध्ये काय होणार, तर बघा कालचा व्हिडिओ जर तुम्ही काळजीपूर्वक बघितला असेल तर मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मार्केट खूप गॅप अप ओपन व्हायला नको आहे. आणि समजा गॅप अप जरी ओपन झालं तरी मी काल बँक निफ्टीसाठी टार्गेट दिलं होतं मित्रांनो 34,203 टार्गेट दिलं होतं. कितीचं टार्गेट दिलं होतं? 34,203 टार्गेट दिलं होतं. आणि आज बँक निफ्टीनं जो हाय तयार केला मित्रांनो तो बँक निफ्टीचा आजचा हाय आहे 34,142. म्हणजे जवळपास 50 पॉईंट जवळ जे आहे ते आपल्या टार्गेटचं काय झालं होतं मार्केट गेलं होतं हे पहिल्यांदा लक्षात. आजचं मार्केट काय होतं तर ऑलमोस्ट पहिल्या 10 तासामध्ये ज्यांना प्रॉफिट झाला त्यांनाच प्रॉफिट झाला, परत दिवसभर मार्केट साईडवेज होतो. उद्या मित्रांनो मार्केट काय करणार आहे, उद्या मार्केटमध्ये कुठल्या साईडला मुवमेंट येईल हे कुठं आणि कुठल्या ऑप्शनमध्ये उद्या पैसा बनणार आहे हे पहिल्यांदा काय करा तुम्ही त्या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो उद्या जर आपल्याला कॉल साईडला पोझिशन घ्यायची असेल मार्केटमध्ये तर उद्या देखील तुम्हाला खूप एक महत्वाची लेवल जे आहे ते तुमच्यासाठी खूप महत्वाची असणार आहे. उद्या ही लेवल अशी मित्रांनो उद्या जर ट्रेड टाकायचं असेल तर 34,032 वरती जोपर्यंत बँक निफ्टी जात नाही, किती 34,032 वरती बँक निफ्टी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलाही कॉल ऑप्शन जो आहे तो त्या ठिकाणी बाय करायचा नाही. मित्रांनो मी काय सांगतोय हे काळजीपूर्वक ऐका, ते नोट करून ठेवा. आज एका भाद्रान सांगितलं होतं की मार्केट वर जाणार आहे तर त्यांना डायरेक्ट 35,000 लॉट बाय करून ठेवले, 35,000 स्ट्राईक प्राईस. बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असताना प्रत्येक दिवसाला एक विशिष्ट स्ट्राईक प्राईस निवडायची असते मित्रांनो, ती स्ट्राईक प्राईस नुसार तुम्ही ऑप्शन खरेदी करायचा असतो.
एक रिटेल ट्रेडर पैसा मार्केटमध्ये का बनवत नाही, तर तुम्ही कमी पैशाचे ऑप्शन खरेदी करतात आणि कमी पैशाचा खरेदी केलेला ऑप्शन कधीही तुम्हाला प्रॉफिट देत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या तुम्ही. ओके, तर 34,032 वरती बँक निफ्टी निघाल्यानंतर तुम्हाला एक चांगली मुवमेंट जे आहे ते काय होऊ शकते त्या ठिकाणी अपसाईडला मिळू शकते. मग वरच्या साईडला जर मार्केट निघाल तर कुठं जाईल, पहिलं टार्गेट जे आहे ते तुम्हाला मिळेल. साधारणतः तुम्हाला जे पहिलं टार्गेट भेटेल बँक निफ्टीमध्ये उद्या, हे कुठलं टार्गेट भेटेल, साधारणतः 34,361 पहिलं टार्गेट जे आहे ते बँक निफ्टी देईल. बँक निफ्टी जर ह्याच्या वरती गेला तर बँक निफ्टी तुम्हाला दुसरं टार्गेट मित्रांनो जे देईल ते कितीचं देईल, 34,813 टार्गेट देण्याची शक्यता आहे. म्हणजे बघा, बँक निफ्टीमध्ये उद्या तुम्हाला सीई साईडला जर काम करायचं असेल तर कधी सीई बाय करायचं आहे, जोपर्यंत बँक निफ्टी 34,032 वरती जात नाही आणि 10 ते 15 मिनिटं वर थांबत नाही तोपर्यंत तुम्हाला कॉल साईडला पोझिशन घ्यायचे नाही. आणि समजा एकदा जर 34,032 वरती जर बँक निफ्टी ट्रॅव्हल करायला सुरू झाला तर तुम्हाला पहिलं टार्गेट जे बँक निफ्टीचं भेटेल ते 34,361 तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल. आणि टार्गेट नंबर 2 जे भेटेल तुम्हाला, हे टार्गेट कुठलं भेटेल, 34,813 टार्गेट तुम्हाला उद्या बँक निफ्टी देणार आहे, हे पहिल्यांदा लिहून ठेवा, नोट करा मित्रांनो. हे झालं कॉल साईडला. मग पुट साईडला काय, आता तुम्हाला वाटेल सर कॉल साईडला आणि पुट साईडला असं कसं काय सांगताय, तर मित्रांनो तुम्हाला जर मार्केटमध्ये पैसा बनवायचा असेल तर कधीही मार्केटवर तुम्ही एक व्ह्यू घेऊन येऊ नका, मार्केटवर न्यूट्रल या. आणि मार्केट ज्या रेंजला रिस्पेक्ट देते, ज्या रेंजला मार्केट अपसाईडला डाऊन साईडला ट्रॅव्हल करायला सुरू करते, त्या साईडला तुम्ही मार्केटमध्ये जर पोझिशन घेतली तर तुम्हाला मित्रांनो मार्केट खूप चांगला प्रॉफिट देईल. मित्रांनो उद्यासाठी सर्वात महत्वाची लेवल कुठले ते सांगतो. आजचा बँक निफ्टीचा जो लो आहे, काय म्हणतोय मी, आजचा बँक निफ्टीचा लो आहे 33,730, हा लो उद्यासाठी तुमच्यासाठी महत्वाचा असणार. म्हणजे समजा उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पहिल्या 5 मिनिटांमध्ये जर बँक निफ्टी 33,732 जर खाली ट्रॅव्हल निघाला, म्हणजे जोपर्यंत बँक निफ्टी 33,732 खाली जात नाही तोपर्यंत तुम्हाला पुट ऑप्शन मध्ये काम करायचं नाही किंवा पुट साईडला ट्रेड टाकायचा नाही, हे पहिल्यांदा लक्षात. 33,732 खाली जोपर्यंत बँक निफ्टी जात नाही तोपर्यंत मे बी बँक निफ्टी उद्या कुठं जरी ओपन झाला तर जरूर उद्या मित्रांनो एकदा बँक निफ्टी 33,732 या रेंजला टेस्ट करण्याचा प्रयत्न करेल, तिथे येण्याचा प्रयत्न करेल. समजा ती जर रेंज व्हायलेट झाली, त्या रेंजला जर मार्केट थांबलं नाही तर मार्केट खाली कुठं येणार आहे माहिती का मित्रांनो, बँक निफ्टी तिथून खाली येणार आहे डायरेक्ट कालचा गॅप भरून काढण्यासाठी येणार आहे. मार्केट जर 33,700 काय म्हणतोय मी 33,732 ही रेंज जर मार्केटनं ब्रेक केली तर मार्केट डाऊन साईडला 33,433 पर्यंत येणार आहे. कुठरोक येणार आहे 33,433 पर्यंत बँक निफ्टी येणार आहे. कधी येणार आहे हा बँक निफ्टी, ज्या वेळेला बँक निफ्टी 33,732 ही लेवल ब्रेक करेल. 33,732 ब्रेक झाली का बँक निफ्टी 33,433 ला येणार आहे, हे पहिल्यांदा ग्रहीत धरा तुम्ही. आणि समजा मार्केटला जर ही रेंज होल्डच करता आली नाही, अनफॉर्च्युनेटली मार्केटचा अचानक सेंटिमेंट चेंज झाला, काय ग्लोबल इश्यू झाले किंवा अजून काही गोष्टी झाल्या, मग मोतर बँक निफ्टी कुठपर्यंत येईल, तर परत एकदा 33,104 पर्यंत बँक निफ्टी येणार आहे पहिल्यांदा. मग हे जर अशी परिस्थिती असेल मित्रांनो तर बघा बँक निफ्टी उद्या कुठं ओपन होतोय ते बघा पहिल्यांदा. आता मी एक 2 मिनिटांसाठी असं गृहित धरतो की बँक निफ्टी 33,800 ते 34,000 दरम्यान ओपन होईल, मला अशा अपेक्षा आहे. मग इथं जर बँक निफ्टी उद्या ओपन झाला तर उद्या मी 34,200 जो सीई ऑप्शन आहे त्याच्यामध्ये कॉल साईडला मला ट्रेड टाकायचा. कुठल्या ऑप्शन मध्ये 34,200 सीई ऑप्शन, हा काय करायचा आहे मला उद्या बाय करायचा. मग हा ऑप्शन बाय कुठं करायचा तर उद्या पहिल्यांदा मार्केट ओपन कुठं होतंय ते बघायचं तुम्हाला. काय म्हणतोय मी, उद्या सकाळी मार्केट ओपन कुठं होतंय ते बघायचं आणि हे ओपनिंग कुठं होतंय ते बघून काय करायचं तुम्हाला एंट्री घ्यायचंय. समजा उद्या जर मित्रांनो हा ऑप्शन साधारणतः 261 जर वरती निघाला, काय म्हणतोय मी बघा काळजीपूर्वक ऐका, 34,200 सीई ऑप्शन हा 261 जर वरती निघाला तर जरूर मी हा ऑप्शन बाय करायचा प्रयत्न करेल. ह्या ऑप्शन मध्ये मला एक चांगला प्रॉफिट जो आहे 70 ते 80 पॉईंटची मुवमेंट मला उद्या इझिली भेटू शकते. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केट ओपन झाल्या पहिल्या 3 ते 4 मिनिटांमध्ये जर मार्केट ह्या रेंजच्या वर जात असेल 261 वर,
तर तुम्ही तिथं ट्रेड करू नका, त्यामध्ये ट्रेडिंग एंट्री घेऊ नका पहिल्या एक दोन मिनिटांमध्ये, तर बिलकुल घेऊ नका. कारण का पहिल्या एक ते दोन मिनिटांमध्ये प्रचंड वोलॅटिलिटी असते, तिथं तुमची ऑर्डर चुकीच्या ठिकाणी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि मित्रांनो, डाऊन साईडला 33,700 हा पुट ऑप्शन तुम्ही उद्या ऍड करून ठेवा. मार्केट कुठं ओपन होतं हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. मार्केट जर ह्या रेंजच्या पलीकड, दोन्ही रेंजच्या पलीकड एका रेंजला कुठं जर ओपन झालं, तर तिथं ह्या रेंज जे दिलेले कॉल आहेत हे काम करणार नाहीत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, उद्या जर मार्केट डाऊन साईडला निघालं आणि मी ज्या रेंज सांगितले त्याच्या जर मार्केट खाली निघालं, तर जरूर मित्रांनो हा ऑप्शन जो आहे तुम्ही कुठून बाय करा माहित आहे का? हा ऑप्शन मित्रांनो जरूर तुम्ही 234 वरून बाय करा. किती वरून? 233,700 पुट ऑप्शन तुम्हाला उद्या 234 वरून बाय करायचा. जोपर्यंत 234 वर जात नाही तोपर्यंत खरेदी करू नका. आणि आज मी जे दोन ऑप्शन तुम्हाला सांगितलेत, एक 34,200 आणि 33,700, हे दोन ऑप्शन तुम्हाला कधी बाय करायचे? ज्या वेळेला बँक निफ्टी त्या डायरेक्शन जाईल, त्या सांगितलेल्या मी रेंज ब्रेक करेल, आणि ती रेंज ब्रेक करताना जर त्या ऑप्शनचा प्रीमियम हा असेल तर तुम्हाला तिथं काय करायचं आहे, हा ट्रेड टाकायचा, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जर तुम्हाला डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक दिली, त्याच्या सहाय्याने काय करा तुम्ही अकाउंट देखील तुमचं ओपन करून घ्या आणि मला सांगा, मी तुम्हाला टेलिग्राम चॅनेलला काय करतो त्या ठिकाणी ऍड करतो. धन्यवाद, थँक्यू, आभारी आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल.